जनता पार्टी प्रभाग क्रमांक 31 ब के अध्यक्ष संजय बंसोड़ की अध्यक्षता में महिला आघाड़ी अध्यक्ष जयश्री खंडारे के मार्गदर्शन में पेड़ों को राखी बांधी गई, जिसके चलते रविवार को एक विशेष कार्यक्रम के तहत यह कार्य किया गया। पेड़ हमारे जीवन में अहम भूमिका अदा करते हैं। हालांकि पेड़ों की इस भूमिका को हम नजरअंदाज करते हैं, जिसे समझते हुए रक्षाबंधन का औचित्य साधते हुए रविवार को भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 31 बी के अध्यक्ष संजय बंसोड़ की अध्यक्षता में और महिला अघाड़ी अध्यक्ष जयश्री खंडारे के मार्गदर्शन में पेड़ों को राखी बांधी गयी। इस अवसर पर बात करते हुए भाजपा प्रभाग क्रमांक 31 बी के अध्यक्ष संजय बंसोड़ ने कहा कि भाजपा प्रभाग क्रमांक 31 ब की महिला अघाड़ी द्वारा किया गया ये कार्य अतुलनीय है। हा बहीण आणि भावांचा हा आजचा हा दिवस आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 31 बच्या महिलांनी आज या वृक्षाला राखी बांधून वृक्ष संगोपनाचे जे कार्य केले ते कार्य अतुलनीय आहे। आजच्या दिवशी या वृक्षाला राखी बांधून या वृक्षाचे संगोपन करणे ही आता ही आमची सगळ्यांची ही जिम्मेदारी झालेली आहे। तसेच या वृक्षाला झाडी राखी बांधून यांनी वार्डात प्रत्येक ठिकाणी वृक्ष लावून हे याचे संगोपन करेल अशी आज यांनी प्रतिज्ञा पण इथे केलेली आहे। त्याचप्रमाणे राखी बांधून आणि या वार्डातील कमीत कमी 50 ते 100 झाडं आम्ही आठवड्यामध्ये लावून त्याचं संगोपन करणार आहे। ह्या सगळ्या महिलांना मी माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं यांना म्हणजे धन्यवाद देतो। आणि जो त्यांनी आज जो कार्यक्रम केला की वृक्षाला एक झाडी म्हणजे राखी बांधून त्या वृक्षाचं संगोपन करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। इस वक्त भाजपा प्रभाग क्रमांक 31 ब महिला आघाड़ी की महामंत्री सपना सागोले ने कहा कि पेड़ों का हमारे जीवन में अहम योगदान है। पेड़ उन तत्वों में शामिल है जो हमारी रक्षा तो करते हैं लेकिन दिखाते नहीं है, जिसे हमें समझना चाहिए। रक्षाबंधनाचा कार्यक्रम, रक्षाबंधन म्हणजे जो आपली रक्षा करतो तो आपण आतापर्यंत आर्मी ऑफिसर्स, पोलीस ऑफिसर्स, मजदूर जे कामगार करतात त्या सगळ्यांना राखी बांधून त्यांचा आपण एक उपकाराची जाणीव हे करतो की त्यांनी आपली आतापर्यंत रक्षा केलेली आहे। आपण इथे सुखासमाधाने राहतो कारण बॉर्डरवर अनेक आर्मी ऑफिसर्स आपल्याकडून लढत असतात, म्हणून आपण इथे सुखासमाधाने राहत असतो। पण हे सगळे आपल्या कर्मातून आपली रक्षा करतात असं दाखवतात, पण असे काही सजीव आहे की जे आपली रक्षा करतात पण आपल्याला कळत नाही कारण ते दाखवू शकत नाही। जसे आपले हे वृक्ष जे आपल्याला ऑक्सिजन देतात, आणि आता खरं म्हटलं तर कोरोनाच्या काळात सगळ्यांना ऑक्सिजनची किती किंमत आहे हे कळलेलं आहे। तुम्ही दवाखान्यात जाल तर एका दिवसाचं ऑक्सिजनचं चार्ज जे आहे ते 1200 रुपये पर डे आहे, पण हे वृक्ष जे आहे आपल्याला आजीवन ऑक्सिजन देतात। हे त्यांचे एवढे मोठे उपकार आहे, एवढं मोठी रक्षा ते आपली करत आहेत, तर ऑफकोर्स त्यांचं आपण उपकाराचे जाणीव म्हणून का होईना, पण त्यांना आपण हे अभिवादन करतो आहे, धन्यवाद देतो आहे की त्यांनी आपल्याला एवढा आजीवन ऑक्सिजन फ्री मध्ये दिलेला आहे। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी की कार्यकर्ताओं ने बढ़ चढ़कर उपक्रम में सहभाग लिया। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।